मुंबईतील दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोरिस नोराहना नेत्यांनी हा गोळीबार केला आणि त्यानंतर मोरिसने स्वतःवर गोळीबार करून आत्महत्याही केली. घोसाळकर आणि मोरिस काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. तब्बल 40 मिनिटं हे फेसबुक लाईव्ह चाललं होतं. लाईव्ह संपत आलं तेव्हा मोरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तूल काढलं आणि पुन्हा खोलीत शिरून घोसाळकरवर गोळीबार केला. गोळीबारामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने करोना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला. अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकरांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबईतल्या दहिसर भागातले एक नगरसेवक आहेत. घोसाळकर हे 2 वेळा नगरसेवक होते. सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या नगरसेविका आहेत. बोरिवली मतदारसंघात घोसाळकर कुटुंबाचं मोठं राजकीय दबदबा आहे. मोरिस नरोना उर्फ मोरिसभाय म्हणून ओळखला जातो. मोरिसभाय बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. एका महिलेची 88 लाखाची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मोरिसभायवर आहे. अभिषेक घोसाळकर आणि मोरिसभाय दोघांमध्ये वैर होते. दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. राजकीय तसेच मालमत्ता यातून त्यांच्यात वाद सुरू होता. काही दिवसापूर्वीच दोघांनी वैर विसरून एकत्र काम करायचा निर्णय घेतला. त्याआधी दोघांनी एकत्र फेसबुक लाईव्ह केले. या फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळीबाराचा थरारा घडला. फेसबुक लाईव्ह दरम्यान घडलेल्या प्रकरणात मुंबई हादरली. 4 मिनिटाच्या लाईव्ह नंतर उठून हसत बाहेर येत असताना त्यांच्यावर एका मागोमाग एक अशा 5 गोळ्या झाडल्या. मैत्रीचा नवा अध्याय सुरू करू म्हणणाऱ्या मोरिसने केलेला प्रकार अवघ्या महाराष्ट्राने लाईव्ह बघितला. मोरिसने आयोजित केलेल्या साडी वितरण कार्यक्रमात घोसाळकर आले होते. आमच्यातील गैरसमज दूर झाले आणि आम्ही एकत्र आलो हे सांगण्यासाठी फेसबुक लाईव्ह करण्यात आला होता. महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पडला आहे. इतक्या भयंकर घटना सध्या राज्यात घडत आहेत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद. पोलिसांचा शोध सुरूच आहे आणि पुढे काय कळते ते आपण पाहूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.